मनसे के अध्यक्ष राज ठाकरे ने हनुमान चालीसा का पठन करने के मुद्दे को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र लिखा है, जिसमें उन्होंने मनसे के कार्यकर्ताओं की गिरफ्तारी पर नाराजगी जताई है। इससे राज्य का राजनीतिक माहौल गर्मा गया है। इस पार्श्वभूमि के खिलाफ राज्य के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने कहा कि जिन मनसे नेताओं पर अपराध दर्ज हुआ है उन्हें आत्मसमर्पण करना चाहिए। गृह मंत्री वलसे पाटिल मंगलवार को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नागपुर अंतर्राष्ट्रीय विमानतल पर पत्रकारों को संबोधित कर रहे थे। राज ठाकरे ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की ते संदीप देशपांडे आणि इतर मनसे नेत्यांना पोलीस अगदी दरोडेखोरांसारखं शोधत आहे, एकदम मागे लागून गेलंय पोलीस त्यांच्या। असं आहे की आरोपीला शोधायचं काम हे पोलिसांचं असतं, पोलीस आपलं काम करतायत। खरं म्हटलं तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांनी ताबडतोब पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे किंवा पोलिसांच्या समोर उपस्थित झालं पाहिजे। राज ठाकरे म्हणतात ते दहशतवादी नाही, दहशतवाद्यांसारखं त्यांचा शोध घेतला जात आहे, असं कसा घ्यायला पाहिजे, त्यांनी मार्गदर्शन करावं आम्हाला। कारवाई केलेले आहे, त्यांनी जे आंदोलन पुकारलं त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई झाली असं आहे की पोलीस आपलं काम करत असतात, कायद्याप्रमाणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। पोलीस आपल्या पद्धतीनंच काम करणार, त्याच्यामध्ये बाकी इतकं कोणी नाराज व्हायचं काही कारण। काल नागपूर रेल्वे स्टेशनवर स्फोटकं काही आढळलेली, काय आतापर्यंत तपासामध्ये पुढे आलं? मला असं वाटतं की काल काही स्फोटकं आढळलेली, माझी रात्री चर्चा झाली माननीय पोलीस आयुक्तांच्याबरोबर, आता त्याचा जो तपास आहे तो पुढे ते करतायत, अजूनपर्यंत त्याची स्पष्टता आलेली नाही। खलिस्तानीचं जर नांदेड कनेक्शन येत आहे, या संदर्भात काही सूचना पोलिसांना किंवा नांदेड पोलिसांना? या संदर्भात जास्त बोलणं उचित नाही, परंतु पोलीस पूर्णपणाने ट्रॅक ठेवून आहेत आणि जे आरोपी सापडलेले आहेत त्यांची कस्टडी महाराष्ट्राच्या पोलिसांकडून मागितली आहे, तिकडचा कालावधी संपला की नवनीत।